पाच मिनिट आहे तुमच्याकडे, मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. अनेक वर्ष वेगवेगळ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देत आले, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आले. ही एवढी मोठी मूर्ती, मोठी मूर्ती हेच तर आपल्या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या करणं सोडून दिलं पाहिजे. शाडूच्या मूर्त्या असल्या पाहिजेत, उंच मूर्त्याही नसाव्यात. जास्त उंच मूर्ती म्हणजे जास्त भक्तिभाव, हे तर नाही आहे. भक्तीची उंची असावी, मूर्तीची उंची असणं प्रत्येक गणेशोत्सवात काय आवश्यक नाहीये. काय आहे, प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात विरघळत नाही, त्याचा पाण्यात जाड कडक असा थर तयार होतो, त्यामुळे पावसाचं पाणी जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही. विहिरी, नद्या, तलाव आटतात. भारतामध्ये पाण्याचं किती दुर्भिक्ष आहे तुम्हाला माहिती आहे ना. दरवर्षी भारतात 2 लाख लोक पाण्याविना तडफडून मरतात. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनवत असताना अनेक रासायनिक रंग वापरले जातात, त्यामुळे जलप्रदूषण होतं, अनेक समुद्री जीव मरतात. हे समुद्री जीव आपण खातो आणि त्याच्यामुळे अनेक रोगांचा आपण बळी ठरतो. जसं की काळ्या रंगात ऑक्साईड असतं, त्याच्यामुळे मूत्रसंस्थेचं काम बंद होतं. हिरव्या रंगात कॉपर सल्फेट असतं, त्याच्यामुळे डोळ्यांचे विकार होतात. चांदी सारख्या रंगात अॅल्युमिनियम ब्रोमाइड असतं, त्याच्यामुळे कर्करोग होतो. पर्यावरणाचा ऱ्हास करा आणि आपला नाश करा असं तर गणपती बाप्पा सांगत नाही, मग तरी आपण असं का बघतो. मात्र पर्यावरण पूरक गणपती आणि सार्वजनिक हिताची कामं करणारी सुद्धा अनेक सार्वजनिक मंडळ आहेत. धारावीतले गणेशोत्सव मंडळ आहे, ते फार चांगल्या रीतीने पर्यावरण पूरक गणपती साजरा करतं. समाज प्रबोधनपर विषय घेऊन लोकांमध्ये जनजागृती करणे हा मंडळाचा खरा उद्देश आहे. स्त्री भ्रूण हत्या, अवयवदान हे श्रेष्ठ दान, मेडिकल कॅम्प, पूरग्रस्त भागात वह्या पुस्तकांचे वाटप, तसेच सॅनिटरी पॅडचे वाटप, विभागामध्ये डेंग्यू मलेरियावरती जनजागृती, असे अनेक विषय घेऊन लोकांमध्ये जनजागृती केलेली आहे. यावर्षी मंडळाने कोरोना पेशंट व त्यांचे नातेवाईकांचे मनोबळ वाढवण्याची जबाबदारी उचलली. अत्यावश्यक वस्तूही त्यांना पुरवल्या. अँब्युलन्स भेटत नसताना विभागातील रिक्षावाल्यांच्या सहकार्याने आपण त्यांना वेळोवेळी हॉस्पिटलमध्येही घेऊन गेलो. वेळोवेळी जंतुनाशक फवारणीही केली. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना पोलिसांना आपण सकाळी चहा नाश्त्याचाही बंदोबस्त केला. 50व्या वर्षी 50 सामाजिक उपक्रम करणारं महाराष्ट्रातलं पहिलं मंडळ अशी प्रिंट मीडियाने ज्यांना प्रसिद्धी दिली असं श्यामनगरच्या राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ. पुण्यापासून 1000 किलोमीटरवर असलेला गडचिरोली जिल्हा 2-व्हीलर ऍम्ब्युलन्स चालू केली. 58 पोलीस स्टेशनला लायब्ररी चालू केली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 72 वर्षानंतर जिथं लाईट गेली नव्हती अशा 52 गावात आपण लाईट घेऊन गेलो. हे सगळं बघून गडचिरोली पोलिसांचं एक चांगलं काम बघून 56 नक्षलवादी सरेंडर झाले. त्यांनी हातातली AK-47 खाली ठेवली, हातात पेन घेतला. तर ज्यांच्या डोक्यात हिंसा होती आज त्यांच्या डोक्यात अहिंसा आहे. 13,500 मुलांच्या माध्यमातून आम्ही जगाला शांततेचा संदेश देण्याचं एक गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड केलं. योग्य वेळी योग्य दिशा दिली तर मला वाटतं ही युवाशक्ती महाराष्ट्राकडं आपल्या देशाला घेऊन जाईल आणि महाराष्ट्र झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपला देश हा महासत्ता होऊ शकतो. समाजातील नेत्रहीन, ऍसिड अँड बर्न विक्टिम्स अँड सर्व्हायवल, तृतीयपंथी अशा अनेक दुर्लक्षित घटकांसोबत पंचगंगा मंडळ गेले 30 वर्ष पर्यावरणपूरक सजावट आणि बाप्पाची आरास करत आहे. खरं तर हे सगळं करत असताना त्यांच्याबरोबर आपली इंटरॅक्शन होतं, त्यातून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातात आणि त्या सोडवण्यासाठी मंडळ हे गेले अनेक वर्ष प्रयत्नशील आहेच. त्यासोबतच नेत्रदान, अवयवदान, त्वचादान ह्यासारखे उपक्रमही राबवले जातात आणि त्यातून समाज प्रबोधन होत आहे. पुण्यनगरीमध्ये जी श्रींची भव्य दिव्य मिरवणूक निघते, विसर्जन मिरवणूक, त्याच्यामध्ये सामाजिक संदेशाचे बॅनर हातात घेऊन 4 ते 5 तास आम्ही मुख्य रस्त्याने जात असतो. त्याच्यामध्ये DJ स्पीकर टाळलेला असतो. पारंपरिक पद्धतीने आम्ही मिरवणूक काढतो आणि त्याचमुळं मला असं वाटतं की पुण्यनगरीमधील वेगवेगळ्या संस्था असतील, वेगवेगळी प्रसारमाध्यमं असतील यांनी अनेक वेळा आम्हाला गौरवले. विविध म्युझिकल इन्स्ट्रुमेंटपासून गणेश, ई-वेस्टपासून गणेश असे विविध देखावे आम्ही आत्तापर्यंत सादर केले. त्याचबरोबर वर्षभर आम्ही सामाजिक उपक्रमसुद्धा करत असतो. 150 पेक्षा जास्त पुरस्कार हे मंडळाला आत्तापर्यंत मिळालेले. कोरोनाच्या सावटात सार्वजनिक गणेशोत्सव कसा असावा, दर्शनाची सोय कुठेही नसावी की जेणेकरून तिकडे गर्दी होईल, टायअप करून किंवा ऑनलाईन करून हे दर्शन उपलब्ध भक्तजनांना करू शकता. प्रसादाचं वाटप करतानाही काळजी घेतली पाहिजे. थोडक्या माणसात आरती करणे, मंडळाच्या एका माणसानेच ती पूजा करावी त्याच्यासाठी ॲप उपलब्ध आहे. नियम बाह्य काही करू नका याची काळजी प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतलीच पाहिजे. आपल्या सगळ्यांकडेच प्रचंड ऊर्जा आणि उत्साह आहे, फक्त त्याला विचारांचं पाठबळ जर आपण दिलं नाही तर होणाऱ्या दुष्ट
दुष्परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागेल. भान ठेवून सण आणि उत्सव जर साजरे केले नाही तर आपल्याला भानावर आणण्यासाठी निसर्ग आपल्याला जोरदार दणका देईल आणि ते आपल्याला खूपच महागात पडेल. म्हणूनच विचारपूर्वक वागण्याची गरज आहे आणि इतना तो हम करी सकते हैं.